मी चांगलं काम केलं, तुम्ही लोकांनी मला खासदार केलं. मी खासदारचं चांगलं काम केलं, तुम्ही मला मंत्री केलं. पण आता जर माझं काम अर्जुनराव पैसे आणणं आहे अरविंदराव, पण आणलेल्या पैशाचं जर कधी खर्च करायचा असला तर उद्घाटनाला यायचं बी आमची जबाबदारी नाही, कारण तुम्हीच करून टाकता परस्पर आणि सांगता रावसाहेब दानवेच्या प्रयत्नांना झालं. मी अपेक्षा करत नाही अर्जुनराव, कारण मी पैसा आणतो पण केंद्र सरकारची 82 नाही इथं की केंद्र काम करीन, 82 राज्याचीच आहे. सिंचन खातं राज्याचं आहे, एमएससीबी राज्याची आहे, आमची एजन्सी राज्य सरकार आहे. आणि त्याच्यामुळं काही कार्यकर्त्याला असं वाटतं आमचं काही नाही केलं. तुम्ही ही गोष्ट तुम्ही जरा समजून घ्या. पैसा आणणं माझं काम आहे, मी राजकारणातली सासू आहे. अर्जुनराव आणि अरविंदराव माझ्या सुना आहे. आणि एकदा का सुनाच्या हातात कारभार गेला तर सासूला फक्त आणायचं सांगतात, वाटायला या सुना असतात माझ्या. ही गोष्ट तुम्ही जरा माझी भूमिका लक्षात घ्या. तुम्ही मला खासदार केलं आणि जर वाटत असेल तर पुढच्या निवडणुकीमध्ये अर्जुनरावला खासदार करा, मला तुमचा आमदार करा आणि मग मी तुमच्या गावागावात यायला तयार आहे बाबा. मग मला कोणी जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर माझ्याजवळ आहे. तुम्हाला माहिती इकडे काय दुःख आहे म्हणून तरी त्याच्यामुळं ते विकासावर जाऊ द्या यार. ही निवडणूक विकासावर लढा, गावात विकासाची गोष्ट करा. माझ्यावर कोण का टीका करतं ते म्हणजे मी खानदानी श्रीमंत आहे, मला त्याच्यात बोलायचं नाही. मी तुम्हाला सध्या कधी म्हणलं नाही यार असं, बार बार काय सांगू. मी रात्री त्यांच्या गावात होतो अर्जुनराव सभेला. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, मी जर कधी पिसादेवीत लीड नाही घेतली तर पुन्हा राजकारणात तुम्हाला सांगतो पिसादेवीत लीड घेतो मी. जर त्यांच्या गावाजवळ मी लीड घेत असं तर रे तुम्ही तर माझ्या गाववाले आहेत रे. केंद्रात मंत्री कोण होत असत? ज्याचा आजा केंद्रामध्ये मंत्री होता, ज्याचा बाप केंद्रामध्ये मंत्री होता, मग तर बाप बी तुम्ही आणि आजा बी तुम्हीच आहे. मी जरी सासरा असलो तरी, सिया असलो तरी, सासू असलो तरी, हे माझे हे सुना आहेत. पण तुम्ही आमचे बाप आहेत, तुम्ही आमचे आजी आहेत. तुम्हाला ठरवावं लागेल की केंद्रात आपला प्रतिनिधी लागतो का नाही. काही लोकांच्या डोळ्यात येतो जालना लोकसभा मतदारसंघाचा खासदार केंद्रात मंत्री झाला कसा? अरे बाबा आमच्या लोकांना केलं. मी जेव्हा राष्ट्रपतीजवळ बसतो, प्रधानमंत्र्याजवळ बसतो तेव्हा माझ्या मतदारसंघाचे लोक माझ्या डोळ्यापुढे येतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.